सानपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक अज्ञात महिलेचा मृतदेह आढळला होता। या महिलेची दादा शास्त्राने हत्या केल्याचे प्राथमिक तपासात आढळून येत होते। त्या अनुषंगाने 15 फेब्रुवारीला सानपाडा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली होती। मृत महिलेने या अगोदर सानपाडा पोलीस ठाण्यात प्रॉपर्टी मिसिंग संदर्भात तक्रार दाखल केली होती। तोच धागा पकडून समांतर तपास करीत पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलं। महिलेचा खून करून संबंधित आरोपी हा त्याच्या मूळ गावी बिहार इथे गेला होता। आरोपी असणारा मोहम्मद जमशेद सकेरुल खान वय वर्ष 32 याला तेथून चौकशीसाठी ताब्यात घेतले। त्याने भांडण झाल्याच्या रागातून महिलेचा खून केल्याची कबुली दिली आहे। या प्रकरणी नवी मुंबई पोलिसांनी संबंधित आरोपीला गजाआड केले आहे। दिनांक 15 फेब्रुवारी रोजी सानपाडा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये अमृत गार्डन या ठिकाणी सिलिकॉन टॉवरच्या समोर एका अनोळखी महिलेचा मृतदेह पडलेला होता। सिनियर PI सानपाडा यांनी लागलीच घटनास्थळी भेट देऊन त्या महिलेची ओळख पटवली आणि या महिलेचा कोणीतरी चाकूने छातीमध्ये वार करून तिचा खून केला असल्याची घटना निष्पन्न झाली। त्यानंतर आम्ही सदरच्या घटनेबाबत गुन्हा दाखल केला आणि ACP श्री राठोड यांनी त्याच्यामध्ये 2 टीम केल्या, सानपाडा पोलीस स्टेशनची 1 टीम आणि तुर्भे पोलीस स्टेशनची वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री दौंडकर आणि API नांद्रे आणि त्यांची टीम। त्यानंतर आम्ही या महिलेच्या गेल्या काही दिवसापासूनच्या हालचालींचा आढावा घेऊन काही आरोपी झिरोईंग केले आणि त्या आरोपींचा तांत्रिक माध्यमातून आम्ही पाठलाग केला असता हा जो मुख्य आरोपी त्याच्यामध्ये होता तो आरोपी बिहार येथे राहत असल्याची माहिती मिळाली। त्यानुसार आम्ही त्यांची टीम बिहारला पाठवली। बिहारमध्ये सुद्धा अनेक ठिकाणी त्याने 2-3 जिल्ह्यांमध्ये प्रवास करत करत पोलिसांना उलकावणी देण्याचा प्रयत्न केला, तरीसुद्धा आमची सफोनी नांद्रे आणि त्यांच्यासोबतचे पोलीस शिपाई सचिन पाटील, पोलीस शिपाई आझार मिर्जा यांना अतिशय शिताफीने हा जो आरोपी आहे तो आरोपी बिहारमधून पकडून आणलेला आहे।